साहित्यिक सुरेश साबळे यांच्यासारखे समर्पित भावनेने कार्य करणारे कार्यकर्ते हेच खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचं इंधन आहेत. त्यांच्यातील प्रखर ध्येयवादावर, निष्ठेवर आणि त्यागावरच चळवळ उभी असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक आर आर वानखेडे यांनी केलं. शहरातील साहित्यिक विचारवंतांनी बुलढाणा येथील जिजामाता महाविद्यालयाच्या सभागृहात 24 ऑगस्टला शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक सुरेश साबळे यांचा नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. आमदार हर्षवर्धन सपकाळ, नगरसेवक मोहम्मद सज्जाद, प्रगती वाचनालयाचे अध्यक्ष अरुणताई कुल्ली, डॉक्टर विजयालक्ष्मी वानखेडे, रमेश घेवंदे, प्रतापसिंह बोदडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी नागरी सत्कार समितीच्या वतीनं आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते सुरेश साबळे यांचा मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध साहित्यिक सन्मान्य काम केलेले बुलढाणा शहरातील मोठीने आपल्याची सुट्टी खरं म्हणजे आपण सर्वजण काम करत असतो आणि काम करत असताना ते पुरस्काराच्या साठी पात्र व्हावं याच्यासाठी म्हणून ते काम नसतं, परंतु आपण करत असलेल्या कामाला जर सरकारी यंत्रणेने त्रयस्थपणे विचार करून जर पुरस्कारित केलं किंवा एखाद्या संस्थेने जर पुरस्कारित केलं तर काम करणाऱ्या माणसाला आनंद होतो. एकही असं मासिक नसेल की ज्या मासिकामध्ये संशोधनपर लेखण्याचा शब्द आलेले नाहीये, पण स्वतःचे पुस्तकं प्रकाशित करण्याचा सोडून हा इतरांच्या पुस्तकाला प्रस्तावना देत राहिला म्हणून स्वतःचे पुस्तकं फार कमी प्रकाशित होत गेले. आम्ही त्याला म्हणतो की तुझं इतकं विपुल लिखाण झालेलं आहे की आता याची पुस्तकं निघाली पाहिजेत. आणखी खरंच त्यांनी थोडंसं गांभीर्याने घ्यायला पाहिजे, स्वतःची पुस्तकं निघू शकतात इतकं विपुल लिखाण आपल्या या मित्राजवळ आहे.